नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या अकॅडमिक इनसाइट्स या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपणास माहितीच आहे की मागच्या एक दहा बारा दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत खूप अशा अफवा पसरवल्या जात आहेत आणि या अफवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा उद्देश आहे आणि खरं तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो गोंधळ सुरू आहे परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार याबाबत काय सूचना आहेत का आणि द्या सूचना असतील तर त्या कुणी दिलेल्या आहेत आणि द्या दिलेल्या सूचना खऱ्या आहेत का खोट्या आहेत या संदर्भात हा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे की परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि या व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिलेली आहे ते माहिती अत्यंत ऑथेंटिक अशा स्वरूपाची माहिती आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीवरती विश्वास ठेवून आपण पुढचं पाऊल आपल्याला उचलायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत भले ते कुठल्याही विद्यापीठाच्या परीक्षा असू देत महाराष्ट्रातल्या असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यापीठातील परीक्षा असतील त्या परीक्षेसंदर्भातील हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ हो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपण आत्ता आत्ता कुठंतरी महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने सुरू केलेली आहेत आणि ऑप महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीने सुरू केल्यानंतरसुद्धा ओमायक्रॉन या विषाणूचा धोका अजूनही टळलेला नाही परंतु विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काय विशिष्ट असे लोक वेगवेगळ्या प्रकारची खोटी कागदपत्रं दाखवून परीक्षा ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन होणार याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच संदर्भात हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल ज्याचं नाव आहे अॅकॅडमिक इन सेट्स ज्याच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्यासोबत घेऊन येत असतो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर असं चॅनल जर आपण सबस्क्राइब केलेलं नसेल तर माझं चॅनल तात्काळ सब सबस्क्राईब करा तसेच तिथं जो बेल आयकॉन दिसतोय तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील तसेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओबद्दल कमेंट करायला अजिबात विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण आजचा व्हिडिओ ज्याचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा ऑफलाईन होणार का ऑनलाईन होणार आणि जर ऑफलाईन होणार असतील तर अशा प्रकारच्या ऑफलाईन एक्झामिनेशनसाठी कोणत्या विशिष्ट अशा ॲथॉरिटीनी <coughs> तसं सर्क्युलर काढलेलं आहे का असेल तर काय आहे नसेल तर का नाही या सर्व गोष्टीचा विचार आपण या व्हिडिओमध्ये आवर्जून करणार आहोत तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात हा व्हिडिओ आणि बघूयात नेमकं काय आहे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार तर बघूयाच तो प्रकार सर्वांना पुन्हा एकदा विनंती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अत्यंत ऑथेंटिक आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मागच्या एक आठ दिवसापासून साधारणपणे दहा तारखेपासून अशा एक प्रकारचं खोट्या स्वरूपातलं <coughs> ज्याला आपण फेक म्हणतो फेक सर्क्युलर लोकांमध्ये सर्क्युलेट केलं जात आहे आणि या सर्क्युलरच्या माध्यमातून असं सांगितलं जात होतं की यू जी सीनी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननी विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व महाविद्यालयांना सर्व विद्यापीठांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आता येणाऱ्या सर्व येणाऱ्या काळामध्ये परीक्षा ह्या ऑफलाईनच घ्या सर्व सेमेस्टरच्या सर्व वर्गाच्या सर्व महाविद्यालयाच्या सर्व विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना या सर्क्युलरच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या पण विद्यार्थी मित्रांनो सर्च केल्यानंतर असं लक्षात आलं आहे ज्यावेळेस विद्यापीठ अनुदान आयोगाची वेबसाईट सर्च केली त्यावेळेस असं लक्षात आलं की विद्यापीठ अनुदान आयोगानं अशा कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर इश्यू केलेलं नाही हे एक फेक सर्क्युलर आहे जे आजकाल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल अशा प्रकारच्या मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेला आहे हा एक प्रकारचा खोडसाळपणा आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे अशा प्रकारचं कुठलंही सर्क्युलर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननी किंवा कुठल्याही महाविद्यालयाने किंवा कुठल्याही विद्यापीठाने अजूनपर्यंतही पब्लिश केलेलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो या सर्क्युलरवरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका आणि यालाच एक उत्तर म्हणून दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार 20 एकवीस रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने आणखी एक सर्क्युलर एक उत्तर म्हणून किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा संभ्रम दूर करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक सर्क्युलर इश्यू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं कुठलंही सर्क्युलर विद्यापीठ अनुदान आयोगांनी इशू केलेलं नाही विद्यापीठ आयोग आयोगाने कुठल्याही महाविद्यालयास किंवा कुठल्याही विद्यापीठास परीक्षा ह्या फक्त ऑन ऑफलाईन पद्धतीनंच घ्याव्या अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्क्युलरच्या माध्यमातून विद्यापीठ अनु आयोग अनुदान आयोग असं म्हणतं आहे की इट हॅज बीन इट हॅज कम टू द नोटीस ऑफ द कमिशन

एक सर्क्युलर इश्यू केलं गेलं ज्याच्यामध्ये ऑफलाईन एक्झामिनेशन घ्या असं महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना सांगण्यात आलं होतं परंतु अशा प्रकारचं कुठलंही सर्क्युलर विद्यापीठ अनुदान आयोगांनी इशू केलं नाही अशा प्रका प्रकारचं क्लॅरिफिकेशन या सर्क्युलरच्या माध्यमातून जे तेरा डिसेंबर दोन हजार एकवीसला युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननी इशू केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना आम्ही अजून तरी महाविद्यालय आणि विद्यापीठांना दिलेल्या नाहीत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ह्याच्यावरती विश्वास ठेवू नये महाविद्यालयांनी ह्याच्यावरती विश्वास ठेवू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांनी आणखी एक सांगितलेलं आहे हे जे सर्क्युलर आहेच आपण जे सध्या बघतोय ते सर्क्युलर विद्यापीठाच्या सॉरी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या म्हणजे यू जी सीच्या डब्ल्यू 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 यू जी सी डॉट डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध आहे एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो जे सर्क्युलर यू जी सीच्या पोर्टलवर यू जी सीच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात त्याच सर्क्युलरला आपण ऑथेंटिक सर्क्युलर म्हणायचं बरेचसे खोडसाळ व्यक्ती असतात आणि त्या व्यक्ती लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे खोटी सर्क्युलर शिश्यू करून मुलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण तो प्रयत्न आपण हाणून पाडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्क्युलरच्या माध्यमातून आपल्याला सहज कळतं आहे सहज समजून येतं आहे की अजून तरी विद्यापीठ अनुदान आयक असेल किंवा विद्यापीठ असेल यांनी कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन एक्झामच्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल त्यावेळेस तो आपल्यापर्यंत आपोआप पोहोचवला जाईल किंवा तो आपल्यापर्यंत आपोआप या चॅनलच्या चे माध्यमातून पोहोचवला जाईल विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मी परीक्षा ऑफलाईन होणार का ऑनलाईन होणार या बाबतीत मी आपल्याला सविस्तर माहिती दिली या अगोदर जर मी सर्क्युलर दाखवलं होतं ते सर्क्युलर अत्यंत फिक आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ते सर्क्युलर बोगस सर्क्युलर आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि यानंतर जे या सर्क्युलरला विद्यापीठ विद्यापीठानुदाना रिस्पॉन्स दिलेलं आहे की हे सर्क्युलर खोटे आहे याच्यावरती विश्वास ठेवू नका असं कुठल्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत हे आपण पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार याबद्दल मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा संभ्रम दूर केलेला आहे खरं तर सदा आता मला एक सांगायचं आहे अजून तरी कुठल्याही प्रकारच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने किंवा विद्यापीठाने किंवा महाविद्यालयाने ऑफलाईन एक् एक्झामच्या बाबतीत दिलेल्या नाहीत त्याच्यामुळं आपण कुठल्याही गोंधळात पडायचं नाही जेव्हा केव्हा याच्या सूचना येतील त्यावेळेस आपण ते, ते, ते शेअर करू तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आपण आपण या माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल अजूनही आपण माझं हे स चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर जो बेल आयकन दिसतोय तो प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटत राहा भेटूयात पुढचा एखाद्या नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद